संध्याकाळचं पाणी सुटलेलं आहे, आता मला पाणी भरायचं आहे. पसारा बघू शकता किचनवरतं किती राडा पडला दिवसभराचा. आणि आता मला शिजायला टाकायचं आहे ती चवळी. कुकरमध्ये शिजून घेणार आहे आणि मग त्याची मी भाजी करणार आहे किंवा त्याची आम्ही आमटी करणार आहे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आत्ता तुम्ही बघू शकता किचनमध्ये खूप 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 राड आहे. आत्ताच पाणी आलेलं आहे आणि पाणी आल्यानंतर मी हे भांडे वगैरे घासते, पाणी वगैरे भरते, त्याच्यानंतर बाटल्या वगैरे, आणि तिथूनच मला माझ्या कामाचं म्हणजे नियोजन करावं लागतं की एवढ्या एवढ्या वेळात मला माझं काम आवरायचं आहे. कारण मुलांना घ्यायला जावं लागतं, मुलांना सोडलेलं असतं आणि किचन साफ झाल्याशिवाय कामाला हातच लावू वाटत नाही किंवा स्वयंपाकाला हातच लावू वाटत नाही. हे तुम्हाला पण होतं का? मला पण होते. तर आता पाणी आले, त्याच्यामुळे मी पाणी भरलेलं टाकी चालू केली वरची आणि भांडे घासायला लागले, कारण किचनवरती खूपच भांडे पडले होते, त्याच्यामुळे मी भांडे घासायला घेतले. बरोबर कुकर पण लावला, कारण म्हटलं की भांडे घासेपर्यंत कुकर म्हणजे जे मला शिजून घ्यायचे आहे मटकी वगैरे, चवळी घेतली होती मी, तर ती चवळी जी आहे ती शिजून होईल आणि आमटी होईल. कारण मला आज खूप म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या एक ते पाऊन अर्धा ते पाऊन तासाचं रुटीन, म्हणजे माझं 7:15 वाजेपर्यंत भांडे होतील. 7 वाजता पाणी आले, 7:15 वाजेपर्यंत माझे भांडे आणि पाणी भरून होईल, त्याच्यानंतर माझं जे रुटीन आहे म्हणजे प्रत्येक रोज म्हटलं तरी माझं हे रुटीन आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण एवढ्या वेळात मला हे कामं माझे आवरायचे असतात, करायचे असतात आणि त्याच्यानंतर मुलांना घ्यायला जायचं असतं. बाहेर गेल्यानंतर परत येऊन करायचं म्हटल्यावर खूप कंटाळा येतो आणि त्याच्यानंतर मी माझा किती पण म्हणजे स्वयंपाक असला तो मी पटापट करण्याचा प्रयत्न करत असते कुठंतरी. तर आता मी भांडे इथं घासते आहे आणि अजून मला पाणी पण भरायचं आहे. तर खूप जणी ताया म्हटलं की हे असलं तुम्ही माठ नव्हतं घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पाणी थंड राहत नाही आणि थंड ते थंड नाही, काळा किंवा लाल कलरचा घ्यायचा होता. तर खरं सांगू का, ह्याच्यामध्ये खूप पाणी थंड राहते आणि टेन्शन नाही कसलं, एकदम थंड राहते. आणि नाही नसतं थंड राहिलं तर मी स्वतः जाऊन बदलून घेतलं असता, पण पाणी थंड राहते त्याच्यामुळं मला इथं हे एकदम परवडलेलं आहे माठ आणि दिसायला पण छान दिसतोय. तर काही काही जणी म्हणत होतं की त्याच्यामध्ये काही कॅन्सर होण्याचे काहीतरी गुणधर्म किंवा काहीतरी असतात, काहीतरी त्याच्यामध्ये घटक असतात ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. तर ते काय मला माहीत नाही, पण जर तसं असतं तर मग त्यांनी ठेवलंच नसतं विकायला असं मला वाटतं. तर आता मी पाणी भरून ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर मी बाटल्या भरते आणि हंडा काय मी सकाळचा भरून ठेवते, त्याच्यामुळे जास्त पाणी लागत नाही. आज आता उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे थोडंसं फार पाणी जास्त लागतं, त्याच्यामुळे मटका, दोन हंडे आणि बाटले एवढं पाणी आम्हाला पुरेसं होतं, खूप होतं. त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर इथं माझं किचन साफ दिसतं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मी घेतले आहेत पहिल्यांदा आळूच्या वड्या करायला घेतलेल्या आहेत. तर इथं मी मिरची घेतलेली, लसूण वगैरे घेतलं आहे, जिरं वगैरे टाकलेलं आहे आणि आता हे मला वाटून घ्यायचं मस्तपैकी. मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेतलेलं आहे आणि त्या आळूची पानं मी आणलेली होती. आळूची पानं पण किती महाग हो, तर खूप महाग आळूची पानं होती. 15 रुपयाला 1 मला मिळालं आणि तरी पण मी 25 रुपयाला 2 असं घेतलं. तर आळूची पानं छान होती आणि हिरवी होती, हिरव्या दांड्यांची होती, त्याच्यामुळं घशात काय जास्त झालं नाही, ते खिचखिच वगैरे काय होतं आळूच्या पानांनी, तर तसं काही झालं नाही, चांगली पानं होती ही. तर आता मी काटून घेते आहे आणि छानपैकी माझं काटून झालेलं, धुवून पण झालेले. तर आता मी इथे मळते आहे पीठ. तर एक गोष्ट झाली की मला बेसनचं पीठ जरा कमी पडलं, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकलं थोडंसं ज्वारीचं पीठ, जेणेकरून नाही का सगळ्या पानांना पुरलं पाहिजे या हिशोबाने. आणि मी बघितलंच नव्हतं की किती घरात बेसनपीठ आहे, मला वाटलं आहे, पण मागच्या वेळेस जे आपण भजे बनवलेल त्याला पण थोडंसं बेसनपीठ यूज झालं होतं, त्याच्यामुळे थोडंसंच बेसनपीठ होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये बाजरीचं ज्वारीचं पीठ टाकलं. तर तुमच्या घरात बाजरीचं जरी असेल तरी तुम्ही टाकू शकता जर कमी वगैरे पडलं तर. पण आणि त्याचं लागलंसुद्धा नाही वेगळं काही, खूप छान लागलं, मस्त लागलं, असं वाटलं होतं की बेसनपीठाचंच आपण खातो आहे, तर मिक्स होतं त्याच्यामुळे छान लागलं. तर आता माझं झालेलं आहे पीठ वगैरे मळून आणि पीठ लावून वगैरे मी पानांना घेते आणि उकडेपर्यंत मी दुसरं पीठ मळेल, म्हणजे चपात्याचं पीठ मळेल आणि ते मुरूसपर्यंत मी इथं भाजीला फोडणी देईल किंवा आमटीला फोडणी देईल असं माझं हे नियोजन होतं.
त्यानंतर वळले मी पुढच्या स्वयंपाकाकडे, कारण अजून मला चपात्यासाठी पीठ मळायचं बाकी होतं गव्हाचं, आणि भात अजून बाकी होता, आमटी करायची बाकी होती. आत्ताशी मी वड्या ठेवल्या होत्या उकडण्यासाठी, आणि त्याच्यानंतर आता मी मळून घेते आहे पीठ. तर माझ्या थोडी हाताची आगाग होत होती, कारण मिरची मी तशीच मिरचीने हातात तसंच मळलं होतं, म्हणजे पीठ जे होतं ते आपल्या वड्यांचं, तर त्याच्यामुळं हात माझा थोडंसं आगाग होत होता. आणि हे त्याच्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये हात बुडवल्यानंतर ते गव्हाचं पीठ थोडंसं गरम होतं, त्याच्यामुळे मला परत अजून थोडी आगाग झाली होती. तर त्याच्या अगोदर मला मसाला वाटून घ्यायचा आहे, जो मी आपल्या भाजीसाठी जी आमटी बनवायची आपल्याला त्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. पीठ मळून घेतलेलं आहे, आणि आता मला चपात्या करायच्या. ते वड्या ज्या आहेत मी तुम्हाला दाखवल्या, त्या मला अजून तळून घ्यायच्या आहेत काम आहे. आणि त्याच्या अगोदर मी हे करून घेते, आपल्याकडे फक्त आता 20 मिनिटं राहिली आहेत. तर या 20 मिनिटात मी कसं पटापट करते ते बघू. तर आत्ता राहिलेली आहे माझ्याकडे फक्त 20 मिनिटं, आणि ह्या 20 मिनिटामध्ये मला भाजीची जी आमटीची तयारी आहे ती करायची होती. आमटीचा मसाला भाजायचा होता, चपात्या करायच्या होत्या, एकीकडे भात करायचा होता, आणि त्याच्यानंतर जे आपलं वड्या ज्या होत्या त्या मला तळायच्या होत्या. हे मला पटपट करायचं होतं. बाहेर मी हॉलमध्ये टी व्ही लावला होता, कारण त्याच्या आवाजाने मला म्हणजे सिरियल पण कळेल काय चालू आहे आणि हे पण. तर आता मी कुकर उघडून घेतलेला आहे, आणि थोडंसं ते जे बारीक व्हायचं राहिलं होतं, रट्टं राहिले होते ते दाणे, ते मी खुस करून घेत होते तांब्याच्या साह्याने. त्यानंतर माझा मसाला इथे झालेला आहे, आणि त्यातच बाजूला मी फोडणी द्यायला इथं मसाला घेतलेला आहे, भाजत आहे मसाला. कांदा, टोमॅटो, त्याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, आणि हे मसाला माझा झालेला आहे. आता मला तो वाटायचा आहे. त्याच्यानंतर मी हे जे कुकरमध्ये घेतलेलं आहे ते बारीक करण्याचा प्रयत्न करते तांब्याच्या साह्याने. तोपर्यंत मसाला म्हटलं थोडा वेळ थंड होईल. एका बाजूला मी आत्ता ठेवणार आहे पातेलं, जे पातेलं तोपर्यंत तापेल मसाला आपला बारीक होईपर्यंत, कारण आपल्याला एक क्षणसुद्धा महत्त्वाचा आहे, एक मिनिट पण महत्त्वाचा आहे. आणि आता मी घेते आहे मसाला वाटून. तर दरवेळेस मी मसाला जो आहे मसाला वाटण्यासाठी मिक्सर हा ह्या बाजूला ठेवत असते, पण आता तिथं मशीन आहे आणि त्याच्यावर आपल्या वड्या मी उकडायला ठेवलेले, त्याच्यामुळे जागाच नव्हती, आणि म्हणून मी ॲडजस्टमेंट म्हणून आपल्या किचनवरच मी मिक्सर ठेवला आणि तिथंच मसाला वाटून घेतला. मसाला वाटून झाला, आता माझं फोडणी द्यायचं काम चालू आहे. एका वाटीत मी समीक्षासाठी फिक्कं आमटी, म्हणजे फिक्की आमटी तिला खूप आवडते, याची म्हणा किंवा मग मुगाची, मूग म्हणा अख्खे, तर ते अख्खे मुगाची पण आवडते तिला फिक्की, तर ती ठेवलेली आहे तिच्यासाठी. मला तिची वेगळी अजून भाजी बनवायची आहे लसूण फोडणी देऊन. आणि त्याच्यानंतर आता माझं हे झालेलं आहे, लाल लाल भाजी छान छान झाली होती. आणि एकीकडं मी ठेवलेला आहे तापायला तवा, म्हणजे एकीकडे लगेचच आपला तवा तापायला की लगेचच पटापट आपण चपात्या करून घेऊया. तर ह्या हिशोबाने मी ठेवलं होतं. तर आता आपलं पीठ पण मळून थोडा वेळ झाला होता, आणि त्याला मला आता लाटायला घ्यायचं होतं. आता थोडा वेळ मुरलं होतं, त्याच्यामुळे चपात्या पण खूप छान येणार होत्या आपल्या. तर मी आता गॅस फुल केला आणि पटापट चपात्या लाटायला घेतलं होतं. आता एवढ्या वेळात माझ्या भाजी झाली होती, म्हणजे आमटी झाली होती. आता चपात्या काय 5-6 झाल्या की ते झालं, आणि मला वड्या तळायच्या होत्या ते झालं की मग आपला स्वयंपाक होणार होता. आणि त्याच्यानंतर मला फक्त आल्यानंतर मी भात टाकणार होते, कारण भात टाकायला एवढं काही मला कंटाळा आला नसता, त्याच्यामुळे मी भात टाकणार आल्यानंतर. तर आता इथं माझी चपाती पण लाटून झालेली आहे, आणि आता मी पटापट एक चपाती पटपट बनवत होते. आता माझ्याकडे फक्त 10 मिनिटं राहिले होते, आणि 10 मिनिटात मला या चपात्या आवरायच्या होत्या आणि वड्या पण तळून घ्यायच्या होत्या. तर आता आपण पटापट चपात्या लाटून घेतो, आणि त्याच्यानंतर वड्यापीत तळून घेणार आहे मी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा मला, कारण आज मला खूप धावपळ होते, खूप गडबड होते, कारण आज व्हेज जेवण असल्यामुळे मला पटापट आवरावं लागते. नॉनव्हेज असल्यावर मला जास्त काही मेहनतीची गरज नाही, कारण माझ्या हाताचं पाठ झालेलं आहे सगळं. पटापट मी डोळे झाकूनसुद्धा नॉनव्हेजचं जेवण बनवू शकतो, आणि मला ते खूप म्हणजे खूप सोपं वाटतं कधी पण नॉनव्हेजचं जेवण, कारण खूप पटपट मसाला वाटायचा आणि पटपट करायचा. तर आता तुम्हाला दिसतं इथं वड्या आपल्या छानपैकी उकळलेल्या आहेत, आणि चपात्या पण आपल्या होत आलेल्या आहेत. मी चपात्या एक करून झालेल्या आहेत माझ्या, आणि आता फक्त आता वड्या मला
तळायच्या बाकी आहेत. तर आता चपात्या कशा झाल्यात बघा आपल्या छानपैकी. थोड्याफार मला गोल गोल लाटता येत नव्हत्या, कारण पटापट आपल्याला करायचं होतं त्याच्यामुळं. तर आता माझ्या वड्या पण इथं झालेल्या आहेत, तुम्हाला दिसत आहे. तुम्ही बघू शकता वड्या पण किती छानपैकी अशा मी तळून घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी मी जेवेपर्यंत त्याच्यातच ठेवणार होते. तर माझ्या मिस्टरांचा फोन आला आणि ते म्हटले की मुलांना घ्यायला तू जाते का? मी तर देव पावला की म्हटलं की तुम्ही जा, येताना घेऊन या, कारण अजून थोड्याशा वड्या तळायच्या बाकी होत्या, ह्या गॅसवर होत्या आणि त्या कडक थोड्याशा झाल्यानंतर मला छान वाटणार होते आणि येताना ते मुलांना घेऊन येणार होते. त्याच्यामुळे मग मला थोडंसं बरं वाटलं. आपण जो पटापट स्वयंपाक केला त्याचा पण थोडासा फायदा झाला आणि आज माझं थोडंसं काम वाचणार होतं. तर अशा प्रकारे मी एकदम कमी वेळामध्ये संध्याकाळचा स्वयंपाक करते. हे माझं रोजचं रुटीन आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाचं घाई गडबडीमध्ये. तर या सगळ्यांनी ह्या वड्या खायला छान झाल्या होत्या, मस्त झाल्या होत्या, तिखट झाल्या होत्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय.